घोड़बंदर विभाग का सबसे बड़ा क्रिकेट का महामेला नगर से चषक 2020 में आप सभी का हार्दिक स्वागत है। 20 मिनट का वक्त है और अंपायर ने यह वक्त चालू किया अब यानी बराबर एक बज चुका है। 1:20 पर आपकी इनिंग खत्म होनी चाहिए। बैट्समैन आपको भी जल्दी निकलना है, आप आराम से निकलिए, खेलिए आराम से लेकिन निकले जल्दी से। पहली गेंद जावेद की अपर शॉट हवा में, मिड ऑफ का खिलाड़ी पीछे आकर आसान सा कैच और पहला विकेट इसी के साथ जीतू बॉयज नवगर का। बैट्समैन जरा लवकर निगा अपन और नवीन बैट्समैन अपन बैट्समैन फास्ट प्लेस तुझे बैट्समैन जर आपण धावत जाव प्लीज। बैट्समैन जर बाद झाल्यावर 30 यार्ड मध्ये जरा जरी थांबला तरी त्याला 2 धावांचा दंड समय म्हणजे वेळेच्या योजनेनुसार दिला जाईल। गेंदबाज जावेद को पहिली सफलता पहिली गेंद पर पाने के बाद आत्मविश्वास साथ भरपूर जावेद पहले मैंडेटरी पावर प्ले में सामना करेंगे। स्लोर रन गेंद बहुत ही बढ़िया गेंद अपील और यह लगातार दूसरा विकेट। लगातार दो झटके लगातार अभी तक रनों का खाता नहीं खुला लेकिन विकेटों का खाता खुला। बैट्समैन जरा लवकर जा प्लीज कारण की आज अपने 5-7 सामने अजुन ही खेलवायचे आहेत। सहकार्याच्या भावनेतून मदत करा ही विनंती। जीतू बॉयज नवगर की टीम यहां पर कुछ जो उनके स्ट्राइकिंग बल्लेबाज थे जो अब आउट हुए हैं ये उनके सबसे बड़ी रीढ़ की हड्डी थी जिनको अब यहां पर धाराशी होते देखा गया है। 2 विकेट 0 रन पर चश्मा पहनकर 0 का दोनों बल्लेबाज बैक टू द पैवेलियन। जावेद कुरैशी को दूसरी विकेट जो मिली है ये चेंज ऑफ पेस पे मिली है, गति परिवर्तन अनुभव है उनके पास और अनुभव को इस बार मैदान में उतारते हुए हैट्रिक पर है। हैट्रिक क्या ये हैट्रिक बना पाएंगे, ये इतिहास बनेगा 2020 का नगर सिंह चषक का। ये गेंद फिर स्लोर रन ऑफ स्टंप के बाहर बल्लेबाज को सवाल पूछती हुई गेंद बिना पैरों की हलचल किए अपने शरीर से दूर खेलने की एक कोशिश जो नाकामयाब हुई यहां पर लेकिन 3 गेंदों ने बल्लेबाज की और अंपायर कुछ बताते हुए सर्कल के अंदर से स्टार्ट लीजिए अन्यथा आपको 2 रन की पेनल्टी है। जावेद लेफ्ट आर्म अराउंड द विकेट ये गेंद फिर एक बार ऑप्शन के बाहर डॉट के रूप में और कवर के क्षेत्र से क्या आवाज लगाई मुंबई के खिलाड़ियों ने, शाबाश जावेद। उन्हें मालूम है कि 4 गेंदे डॉट निकालना यानी बल्लेबाज के ऊपर पहली ओवर में प्रेशर डालना है दबाव बनाना है। जावेद इसी दौरान ये लेग ब्रेक क्या चेंज ऑफ पेस है, इतना भरभक्कम शरीर का गेंदबाज जब दौड़ता है तो मानो कोई सैनिक अंग पर आ रहा है लेकिन इसके बाद उनके हाथों से ये छटकी हुई गेंद नहीं थी घुमाई हुई गेंद थी, गेंद के ऊपर उंगलियां फेरी। क्या ये मेडन ओवर होगा, क्या ये इतिहास होगा? मेडन ओवर का मतलब है सेंचुरी मारना। मेडन ओवर क्या ये मेडन हो सकता है? आखिरी गेंद इस ओवर की जावेद कुरैशी ये खराब गेंद और खराब गेंद पर बहुत अच्छा सिर्फ गेंद को डाल दिया फाइन लेग पर 4 रनों के लिए। थैंक यू। फिर आप टीम मीटिंग कर रहे हैं, डोंट
टेक अ टीम मीटिंग टाइम प्लीज. अपन आप अपना जागेवर ताबड़तोब जाव, अपनी अपनी जगह पर आप जाइए. जो पोजीशन उसको मत छोड़िए. कवर का खिलाड़ी कवर पर, पॉइंट का पॉइंट पर, लॉन्ग ऑफ का लॉन्ग ऑफ पर जरूर वहां पर खड़ा होना चाहिए. फिर एक बार जावेद कुरैशी के आखिरी गेंद पर चौका लगने के बाद उदय जो बल्लेबाज थे वो खुद नाराज थे. जानते थे सिक्सर की गेंद थी जो वो सिर्फ चार रन के लिए खेल बैठे, लेकिन चार रन तो चार रन होते हैं. शुरुआत मिली है चार रन दो विकेट के नुकसान पर. अब ये समीर नाम है समया, लेकिन गठिला बदन है, लेकिन उंगली जो फेरते हैं गेंद के ऊपर, आजकल के लड़के बालों में उंगली फेरते हैं, लेकिन ये गेंद के ऊपर बहुत बढ़िया उंगली फेरते हैं. इस बार ये सीधा शॉट, लॉफ्टेड शॉट, लेकिन चेक किया हुआ शॉट. आखिरी वक्त तक गेंद को देखा, फिर चेक किया शॉट को. हवा में जरूर खेल बैठे थे, लेकिन लॉन्ग ऑफ के खिलाड़ी काफी दूर खड़े थे. एक रन का इजाफा स्कोर में, स्कोर आगे बढ़ता हुआ पांच रन. इसके बाद आजमी मुमरा और श्री दुर्गा कलवा कैप्टन गेट रेडी फॉर द टॉस. ये गेंद लेग ब्रेक और कैच शॉट बिग 16. ये पहली गेंद लेग ब्रेक थी जरूर, लेकिन फ्लाइटेड थी, ज्यादा हवा में गेंद को छोड़ा था, ऊंचाई प्रदान की थी. उदय पाटिल ने मौके को पाड़ा. ये गेंद काफी समय ले रहे हैं बंटी, जो कैप्टन है विकेट कीपर की भूमिका में, अपने खिलाड़ियों को सही पोजीशन में रखने की कोशिश. समीर के ऊपर हमला करते हुए उदय पाटिल. इस बार ये गेंद, इस बार ये चेंज ऑफ पेस, फिर स्लो ट्रैजेक्टरी की गेंद. बल्लेबाज पहले ही स्विंग करना चाहते थे, बल्ला घुमाया जरूर, लेकिन बल्ले और गेंद का कोई संगम नहीं, संपर्क नहीं, गेंद शरीर से टकराई, डॉट के रूप में गेंद गेंदबाज के पास वापस. समीर बार बार वेरिएशन लाते अपने गेंद में, विविधता लाते विविधता, ये अच्छी बात है गेंदबाज के लिए. समीर राइट हैंड राउंड द विकेट. ये गेंद फुल टॉस खेल दिया सीधा, ताकतवर स्ट्रोक और ये क्या रोका है, लेकिन चार रन मिलेंगे. बहुत बढ़िया कोशिश. मिड ऑफ और मिड ऑन के खिलाड़ी का संगम होने के पहले उनके 20 सेकंड निकल गई. क्या ताकत है स्ट्रोक के पीछे. 55 मीटर की बाउंड्री लाइन है, लेकिन उतना स्ट्रोक में जो पावर जनरेट किया था, इसका ये कमाल था. समीर फिर एक बार, इस बार लॉब किया, लेकिन खिलाड़ी गेंद के नीचे, लॉन्ग ऑफ पर आसान सा मौका, उसको बुनाए भी विकेट का बटन. प्लीज प्लीज जगह पर जाइए, जगह पर जाइए. अंपायर इशारा करते हुए आप जगह पर जाइए, नए बल्लेबाज जरा दौड़कर जाइए. उदय पाटिल आजमी 11 कैप्टन एंड श्री दुर्गा कलवा कैप्टन, ताबड़तोब संपर्क कीजिए. आखिरी गेंद आजमी 11 मुमरा. विकेट नंबर 3-2. पंद्रह रन, 15 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. समीर की अगेन ऑफ स्टंप से बाहर, अंपायर अनिल वाघेल का इशारा वाइड का, अतिक्रमणों के साथ स्कोर बढ़ता हुआ 16 रन. चार ओवर में 50 रन, क्या 72 रन यहां पर चेस हुए हैं. चार ओवर में 72 रन भी चेस होते हैं, ऐसा ही मैदान है. ये गेंद
ये पैडल स्विप किया, गैप में गेंद को डाला, डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी काफी दौड़ लगाकर गेंद को कट करते हुए फाइन लेग के क्षेत्र में एक रन के साथ स्कोर बढ़ता हुआ और ओवर की समाप्ति, दो ओवर के समाप्ति के बाद स्कोर है 17 रन लेकिन दो विकेट, तीन विकेट के नुकसान पर 17 for 3 आफ्टर टू ओवर, यानी आधी मंजिल तय हो चुकी है, दो ओवर का खेल समाप्त। अब शेष दो ओवर में कितने रन बनेंगे, ऐसे अगर रन गति चालू हो गई तो संभव स्कोर जिसको प्रोजेक्टेड स्कोर कहते हैं आजकल की भाषा में, यह स्कोर जाएगा 34 रन। लेकिन 40 रन के अंदर का यह मैच, जैसे कि मजबूत गहराई है बल्लेबाजी की जॉली बॉयज की टीम के पास, इनके लिए काफी कम स्कोर होगा। अब गेंदबाज एजाज ये शिवाजी पार्क की जो टीम है SP11 इसके लिए खेलते हैं। ओ कितनी बड़ी निगाह है प्रीतेश जोशी, अमोल की टी शर्ट बदला, गेंदबाज ने निगाह आयोजकों की उनके ऊपर, एजाज किए गेंद, ये बाहरी किनारा और बड़ा विकेट, विकेट नंबर 4 विकेट कीपर के हाथों में गेंद। अविनाश ने बता दिया अगर उनके पैरों में गेंद डालेंगे तो ये बख्शेंगे नहीं, लपटे में गेंद मिली थी, लपेट भी लिया था। एजाज फिर एक बार, ये ऑस्टम से बाहर, तीसरा वाइड इस ओवर का, 28 रन हो चुके हैं, ये वाइड नंबर 3 था इस ओवर का, शायद 2 वाइड थे, माफ कीजिए,
लेकिन इनिंग का तीसरा वाइड था हमारे स्कोरर हमें इस बात की जानकारी देते हुए। एजाज थोड़े गति से बढ़ाने के बहाने भटके हुए हैं लाइंस में। एजाज फिर एक बार 10-20 कदमों का रनअप कॉमेडी बॉक्स के सामने से राइट आर्म ओवर द विकेट। यो व्हाट अ शॉट, लेकिन खिलाड़ी गेंद के नीचे और ये बहुत ही बढ़िया वेल जज कैच डीप मिड विकेट के क्षेत्र में।
जरा एक मिनट। श्रीधर का कैप्टन एंड कैप्टन ऑफ आजमी टाइगर मुमरा, वेलकम श्रीधर का कैप्टन एंड आजमी टाइगर कैप्टन हमारे बीच है और मैं विक्रम भोईर इनसे गुजारिश करूंगा फिर एक बार आपको कष्ट दे रहे, आप टॉस के लिए आइए। हमारे विक्रम भोईर है अमर पोस्ट लिए, नगरसुख चषक, नगरसुख और गाउदी स्पोर्ट्स ये आपको कॉल करना है। लेट्स हैव अ टॉस, लेट्स सी हु इज द टॉस का बॉस। गाउदी का कॉल किया गया है और नगरसुख ये निशान आ चुका है, इसका मतलब है आजमी टाइगर। कैसा लग रहा है टॉस जीतने के बाद? बहुत अच्छा लग रहा है। पहले हम लोग टॉस जीत के फील्डिंग करने ही सोच रहे थे, टॉस जीत गया फील्डिंग करेंगे। फील्डिंग करने की सोच रहे थे, आपके बाजू में डिसीजन आया, 55 मीटर की बाउंड्री रन का मैदान है, कितना रन पे रोकना चाहेंगे श्री दुर्गा की टीम को? श्री दुर्गा भी बहुत अच्छी टीम है, उनका अच्छा खासा बैटिंग लाइनअप है, कोशिश करेंगे बिलो 40 रोकने के लिए। बिलो 40, क्या बात है। कौन से खिलाड़ी होंगे आपके जो स्टार है, आपके लिए गेम चेंजर है और आज भड़बंदर रोल पर इस विभाग में पहली बार मामदर सीरीज के रूप में मोटर बाइक सिटी 100 रखी है, कैसा लगता है आपको? कौन से खिलाड़ी होंगे जो इस पर सवार हो सकते हैं? पहले तो फील्डिंग है तो ऑफ कोर्स बॉलर साइड ही वो देखेंगे, अमरेश है, अन्ना है, नीरज है और साकिब है, चारों बॉलर अच्छे हैं, जिसका दिन रहेगा वो अच्छा डाल के ले लेगा। इंशाल्लाह आपकी दुआ कबूल हो और अच्छा गेम देखने मिले, बेस्ट ऑफ लक। और हमारे साथ श्री दुर्गा कलवा की टीम के कैप्टन, कैसा लग रहा है इस आयोजन के बारे में आपको? आयोजन तो बहुत अच्छा है, ग्राउंड भी बहुत अच्छा है, सबसे बड़ा मैदान है, ओपन ग्राउंड है, बल्लेबाजी करने का निर्णय आपको मिला है, टॉस जीते तो आप क्या लेते? तो फील्डिंग ही लेने वाला था। सभी चाहते हैं कि फील्डिंग ले ले, चेस करने में आसानी होती है, लेकिन कितना लक्ष्य रख पाएंगे इस आजमी टाइगर के एक अच्छे अटैक के सामने? 55 टू 60। अशीधर की टीम 2020 के आजकल के जमाने में कितने चषक जीत चुकी है? तो तीन चार तो जीत गए, डीआर जीत गए, तिरंगा कलवा में। ठीक है, दोनों टीम को हार्दिक शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक, बड़ा अच्छा मुकाबला देखने मिलेगा, अच्छा लगा आपसे बात करके, दोनों टीम को शुभकामनाएं, चलते हैं मैदान की ओर। ओवर टू द भरत पाटिल सर फॉर द फर्दर कमेंट्स। थैंक यू पाटिल सर। तर वळूया सामन्याकडे, दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण बघतोय, जलीबाज बुमरा आणि नवकर या संघादरम्यान 36 धावांचं आव्हानचा पाठला करत असताना या वेळेस सलामीची जोडी बंटी आणि त्याला साथ देतोय शारिक। तर पहिला चेंडू हातळतोय आदित्य, पहिलं षटक मार्गस्थ, पहिला चेंडू निर्धाव हातळ, मला वाटतं वाईड आलाय, अभ्यंतर धावसंख्येने धावसंख्येला सुरुवात होते, 24 चेंडू आणि 36 धावांचं आव्हान असणार आहे, जवळजवळ 9 सरासरीने जावं लागेल यावेळेस पुढे सरसावून येण्याचा मारण्याचा प्रयत्न, मात्र ऑस्ट्रेकच्या खूपच बाहेरचा चेंडू, पुन्हा एकदा एक अवांतर धावसंख्येमध्ये भर होत आहे, धावसंख्या उपस्थिती म्हणजे 2 या आकड्यावरती, 24 चेंडू आणि 36 धावा, मला वाटतं लवकरात लवकर सामना संपवण्याचा प्रयत्न असेल जॉलीबाईज बुमरा या संघाचं। मात्र यावेळेस फुल टॉस, पहिला चेंडू ब्रेकडाऊन दिलाय ऑन साईड ला, शॉट मिडॉनला, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, फेक होतंय, मात्र खूपच चांगलं रनिंग भेटून विकेट बंटी आणि शारिक या दोन फलंदाजांमध्ये, दरम्यान एक धाव घेऊन धाव फलक वाढवते, धावसंख्या होती त्यामुळे 3 धावा, छोटी धावसंख्या आहे, मात्र जितू स्पोर्ट्स नवगर या संघाकडे चांगली गोलंदाजीचं भरणं आहे, तर कशा प्रकारे धावसंख्येला डिपेंड करेल जितू स्पोर्ट्स नवगर हा संघ ते पाहावं लागेल। मात्र मागच्या सामन्यामध्ये 65 धावा धावफलकावरती झळकावल्या होत्या बुमरा या संघाने, यावेळेस रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न, मात्र व्यवस्थित कनेक्ट करत नाहीये यावेळेस शारीरिक, तर निर्धाव चेंडू जे सांगत होते, धावसंख्या स्थिर होते 3 या धावसंख्येवरती, मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक हाताळत असताना यावेळेस गोलंदाज आदित्य संघाचा संघनायक, यावेळेस फुलरलेनचा चेंडू कव्हरच्या डोक्यावरून टोळला, चेंडूला बघायचा डीप एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये, चेंडू ट्रॅव्हल होत आहे सीमारेषा पार, येतोय खडखडीत चौकार। Yeah, man.
वेळेस मात्र व्यवस्थित चेंडूच्या रेषेमध्ये येऊन खेळतोय फलंदाज शारिक आणि चार धावाने स्वतःच खातं खोलतोय तर संघाला नेऊन ठेवतोय त्याची सात या धाव संख्येवरती जवळजवळ नऊच्या सरासरीने धावा जमा कराव्या लागतील मुंब्रा या संघाला. दरम्यान आदित्य पुन्हा एकदा या वेळेस शपवून खेळण्याचा प्रयत्न मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतंय शॉर्ट फाइनल लेग रिझम मध्ये. दरम्यान निर्धाव चेंडू सांगत होते सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न होता शारिक याचा मात्र फुलर लेनचा चेंडू हाताळला होता आदित्य याने जास्त काही विवाद दिले नाही फलंदाजाला फटका खेळण्याची. दरम्यान पुन्हा एकदा आदित्य सामना करतोय शारिक यावेळेस उंचा मळ चेंडू बघायचा आहे उंची जास्त लांबी कमी यावेळेस झेल मध्ये परिवर्तन होतंय पहिला गडी गारद होतोय यावेळेस मुंब्रा या संघाचा सात या दशकावर. बैट्समन जल्दी भेजिए मैदान में आप बहुत टाइम ले रहे. दरम्यान यावेळेस आदित्य एक कलटणी देतोय या सामन्यामध्ये सलग दोन चेंडूंवरती दोन गडी बाद करतोय सलामीची आलेली जोडी डगआउट मध्ये धाडण्याचं काम करतोय बंटी आणि शारिक अशी आलेली सलामीची जोडी यावेळेस डगआउट मध्ये धाडण्याचं काम करतोय. आदित्य आपल्या संघाला एक संजीवनी प्राप्त करून देत असताना हा गोलंदाज सुरेख गोलंदाजी सात धावा नक्कीच खर्च केल्यात मात्र दोन मोहरे त्यांनी गारद केलेत मुंब्रा या संघाचे. दरम्यान जवळजवळ 36 धावांचं आव्हान होतं चार षटकांच्या अभावी मात्र सात धावा धावफळकरती लागतात म्हणजे आता उर्वरित तीन षटकांमध्ये 29 धावा जमा कराव्या लागतील जयबस मुंब्रा या संघाला म्हणजे जवळजवळ 9.70 सरासरीने धावा जमा कराव्या लागतील. एक रंगतदार सामना मी म्हणाल सुद्धा धावसंख्या कमी आहे मात्र जितू स्पोर्ट्स नवघर या संघाकडे चांगली गोलंदाजीचं भरण आहे त्याचं प्रत्यय आपल्याला इथे पाहायला मिळालं. पहिलं षटक हाताळत असताना मँडेट आणि पॉवर प्रेशर षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा जमा करण्याचं काम करत असतं फलंदाज मात्र धावांवरती रोख लावण्याचं काम केलं यावेळेस कर्णधार आदित्य स्वतः गोलंदाजीचा भार स्वीकारला आणि सात धावांवरती दोन मोठे मोहरे बाद केले जॉली बॉयज मुंब्रा या संघाचे आणि या सामन्यामध्ये एक रंगत निर्माण करून आणली या सामन्याच्या गोलंदाजाने आदित्य याने. दरम्यान यावेळेस राज जैन ज्याने मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच म्हणजे मागच्या सामन्याचा हिरो जो ठरला होता तोच यावेळेस गोलंदाजी मार्क वरती राज जैन सामना करतोय जावेद खान यावेळेस पल्लू स्कूपचा प्रयत्न आणि यावेळेस झेल सोडतोय कुठे चूक करतोय यावेळेस अविनाश हा क्षेत्ररक्षक चूक करतोय हा झेल जर झाला असता तर सात धावसंख्येमध्ये तिसरा गडीबाद झाला असता मात्र यावेळेस जावेद खान चांगली गोलंदाजी करत होती झेल होता मात्र क्षेत्ररक्षणाची व्यवस्थित साथ मिळत नाही अविनाश इथे चूक करतोय झेल तर निसटतोय मात्र चार धावा बोनसच्या रूपाने देऊन जातोय तर या चार धावाने दुहेरी गटामध्ये प्रवेश करतोय जॉली बॉयज मुंब्रा हा संघ म्हणजेच धावसंख्या लागते 11 धावा. त्यावेळेस पुन्हा रिव्हर्स शॉट करण्याचा प्रयत्न आणि अटेम्प्ट चांगला करतोय बरोबर व्यवस्थित बॅटच्या पल्ल्यामध्ये चेंडू आणतोय डीप बॅकवर्ड पॉइंट रिझम मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषा पार in the name raja saibal pa to
थैंक यू जावेद खान ऑन फायर सलग दोन चेंडू वरती दोन चौकार लगावून धाव संख्येला आकार देण्याचं काम करतोय. धाव संख्या पोहोचत आहे 15 या धाव संख्येवरती. बघा मिळालेली संधी एक जीवनदान मिळालं, त्या संधीचं सोनं कसं करावं ते जावेद खान या फलंदाजाकडून शिकावं. लगेचच दुसऱ्या चेंडूवरती एक चौकार लगावतोय. दरम्यान चौकारांची हॅट्रिक साध्य करेल का जावेद. यावेळेस चांगला फटका शफवून खेळला फटका बघायचा डीप मिडविकेट मधून क्षेत्ररक्षक येतोय. मात्र यावेळेस अजून एक झेल निसटतोय. आणखीन एक संधी मिळते जावेद खान या आक्रमक फलंदाजाला. एक जीवनदान मिळतोय. उंची जास्त होती, खूप उंच चेंडू उडाला होता, झेल घेण्याचा प्रयत्न होता, मात्र क्षेत्ररक्षकाने स्टार्ट घेतली नव्हती. निकेश यावेळेस इथे चूक करतोय. दोन संधी प्राप्त होत आहेत यावेळेस फलंदाज जावेद खान या फलंदाजाला. तर धाव संख्या पोहोचते 17 या धाव संख्येवरती. कुठेतरी मिस फिल्डिंग इथे पाहायला मिळतंय युद्ध स्पोर्ट्स नवघर या संघाकडून. चांगली गोलंदाजी होते, चांगली गोलंदाजी करतोय राज जैन, मात्र त्याला क्षेत्ररक्षक व्यवस्थित साथ देत नाहीये. दरम्यान आज आम्हाला ज्याने अल्पवर उपलब्ध करून दिलं ते हॉटेल तश्मिणीचे मॅनेजर अण्णा इथं आमच्याकडून. यावेळेस सुरेख चेंडू सफल झाला होता फलंदाज, आधीच सफल झाला होता, खूप सफल झाला होता, मात्र सुरेख गोलंदाजी ऑफ स्टिकच्या बरोबर बाजूला चेंडू हाताळतोय गोलंदाज यावेळेस राज जैन. का या गोलंदाजाने मागच्या मागच्या सामन्यामध्ये सामनावीरचा पुरस्कार पटकावला होता त्याचं इथे उत्तर देत असताना. लगेच पहिल्याच्या चेंडूवरती जावेद सारख्या फलंदाजाचा झेल उडाला होता, मात्र अविनाश इथे चूक करतोय, झेल निसटतो. दरम्यान पाचवा चेंडू टाकण्यास सज्ज राजन. दरम्यान यावेळेस हलक्यातून खेळून करतोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. यावेळेस मात्र लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू फिल्ड करतोय, फेक करतोय, त्यावर फक्त एकच धाव धावून पूर्ण करतोय. तर दुसरा षटक मार्गस्थ राजन गोलंदाजी मार्क वरती धावा लागते, धाव फरकती 18 धावा, म्हणजेच अर्ध पल्ल गाठतोय यावेळेस जॉली बॉईज मुंब्रा हा संघ. अजूनही अर्ध पल्ल गाठायचं आहे, 36 धावांचं आव्हान होतं. दुसरा षटक मार्गस्थ अविनाश यावेळेस राजन हा गोलंदाज मार्क वरती सामना करतोय. नव्याला फलंदाज मुदतसीर ज्याने मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता तोच यावेळेस फलंदाजी करत असताना मुदतसीर संघाचा संघनायक. शेवटचा चेंडू यावेळेस युवा षट खेळण्याचा प्रयत्न पाहिजे. अपील आणि अपील स्वीकारताय तर राजेश सर आणि यावेळेस लागलेला हा तिसरा मोहरा मुदतसीरच्या रूपाने जॉली बॉईज मुंब्रा या संघाला 18 या धावसंख्येवरती. थँक यू डीजे. चला फलंदाज पंचांचा निर्णय अखेरचा असणार आहे. पंचांशी वादविवाद करण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल याची नोंद घ्यायची आहे सर्व खेळाडूंनी, सर्व संघांना याची नोंद आहे. कारण की क्रिकेटमध्ये पंचांना आपण दैवत मानतो. पंचांचा निर्णय हा अखेरचा निर्णय असतो, याकडे सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. दरम्यान जितू स्पोर्ट्स नवघर संघ फास्ट गाईज आपण खूप जास्त वेळ घेतात कारण की आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. यावेळेस मात्र राजन पुन्हा एकदा एक संजीवनी देऊन जातोय मुदतसीर सारख्या एक आक्रमक फलंदाजाला डगआउट मध्ये धरण्याचं काम करतोय आणि कलाटणी आणून देतोय यावेळेस मात्र या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये जितू स्पोर्ट्स नवघर या संघाला. दरम्यान यावेळेस संदीप वैयक्तिक पहिलं सांगेल तिसरं षटक घेऊन येतोय. 12 चेंडू आणि 18 धावा धाव फलकांनी लागतात आणि 12 चेंडू मध्ये 18 धावांचं आव्हान असणार आहे. तर आमच्यामध्ये सन्माननीय प्रभाशंकर मिश्रा यांची उपस्थिती राबलेली आहे. आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. प्रभाशंकर मिश्रा खूप चांगलं व्यक्तिमत्व असले आमचे परम मित्र, क्रिकेटवरती अपार प्रेम. दरम्यान यावेळेस 12 चेंडू आणि 18 धावा संदीप यावेळेस गोलंदाजी मार्क वरती होतोय. एक चांगला गोलंदाज आहे जितू स्पोर्ट्स नवघर या संघाचा. तर सामना करतोय
जावेद खान यावेस सूर्य फटका मात्र शॉर्ट फाइल लेग्रिजम मध्ये यावेस मात्र कोणती चूक करत नाहीये सचिन झेल टिपतोय आणि जावेद याची खेळी संपुष्टात चौथा गडी बाद होतोय 18 या धावसंख्येवरती थँक्यू डीजे चला फलंदाज त्वरित बाहेर जायचंय आणि जितू स्पोर्ट्स नवकर आपण सुद्धा जास्त वेळ घेऊ नका त्वरित चित्रक्षण लावून घ्यायचा टीम मीटिंग घ्यायची नाहीये कारण की आपल्याकडे वेळ खूप कमी आहे वेळेचा अभाव असण्या कारणाने आम्ही आपल्याला वारंवार पुकारा करतो फलंदाजाने सुद्धा धावत जायचंय जरा फास्ट गाईज सुरेख गोलंदाजी मी म्हणालोच होतो ज्या वेळेस माझ्या हातात मी मायक्रोफोन घेतला त्याच वेळेस मी म्हणालो होतो की जितू स्पोर्ट्स नवघर धावा कमी लावलेल्या आहेत धावपळकावरती 35 मात्र त्या डिपेंड करण्याची क्षमता ह्या गोलंदाजांमध्ये आहे कारण की गोलंदाजाचा भरणा खूप चांगला आहे जितू स्पोर्ट्स नवघर या संघाकडे त्याचंच आपल्याला जिवंत उदाहरण यावेळेस पाहायला मिळतंय ज्या प्रकारची गोलंदाजी केली आदित्य याने दोन गडीबाद केले आणि 7 धावा खर्च केल्या त्याच्याच फॉलोवरती पाऊल ठेवून राज जैन 11 धावा नक्कीच खर्च केला मात्र एक गडीबाद केला आणि तदनंतर आणला गोलंदाज संदीप काय गोलंदाजी आहे संदीपची पहिल्याच चेंडूवरती सफलता प्राप्त करतो एक सेट झालेला फलंदाज जावेद खान या फलंदाजाला दगड मध्ये राहण्याचं काम करतोय यावेळेस मात्र मधली फळी काय करेल हनीफ आणि त्याला साथ देण्यासाठी आलेला फलंदाज जावेद कुरेशी यावेळेस अकोटेपर्यंत चेंडू होता यावेळेस सुरेख फटका बरोबर गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप कव्हरिजम मध्ये सीमारेषा पार येतोय खणखणीत चौकार जावेद कुरेशी या खेळाडूचं सुद्धा मी कौतुक करेन एक अष्टपैलू खेळाडू आहे बुमरा संघातील एक नामवंत असा हा खेळाडू आहे चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या षटकात खेळत असताना मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये फक्त 4 धावा खर्च करत 2 गडीबाद केले होते हाच तो गोलंदाज होता यावेळेस मात्र फलंदाजीसाठी आलेला आहे तारणहार म्हणून आलेला आहे जलीबॉईज बुमरा या संघासाठी पहिल्याच चेंडूवरती 4 धावाने आपलं खातं खोलतोय तर संघाला नेऊन ठेवतोय तर म्हणजे 22 या धावसंख्येवरती आता मात्र सामन्यामध्ये रंग आणतोय 10 चेंडू आणि 14 धाव यावेळेस सुरेख फटका कव्हरच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेक मात्र चांगलं रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगला क्रिकेट इथे पाहायला मिळाला आपल्याला चांगला चेंडू हाताळला होता गोलंदाज संदीप याने फलंदाजांचा चेंडू होता तितकाच चांगला अटेम्प्ट केला फलंदाजाने कव्हरच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झाला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तितकी चांगली फेक पाहायला मिळाली मात्र चांगलं रनिंग बिटवीन द विकेट 2 धावेने धावसंख्या पोहोचते 24 या धावसंख्येवरती अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे 9 चेंडूंमध्ये यावेळेस लॉंग ऑन रिझम मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण मात्र फक्त एकाच धावेवरती समाधान करायला लावेल आठ चेंडू आणि 11 धावा एक रंगतदार सामना दोन्ही बलाढ्य संघ एका बाजूला बघतोय मुंबऱ्यातील संघ जलीबॉईज बुमरा दुसऱ्या बाजूला आपण बघतोय भाईंदर पट्ट्यातील संघ जितू स्पोर्ट्स नवघर 8 चेंडू 11 धावा यावेळेस नव्याने आलेला फलंदाज हनीफ यावेळेस कोलर टाकला चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू बचावात्मक रित्या खेळून काढतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझम मध्ये थोडस फ्लंबर होते क्षेत्ररक्षक मात्र 2 धावधावांपुढे दिसायचा प्रयत्न धावशून संभव मात्र खूप लेझी क्रिकेट यावेळेस पाहायला मिळाला खूप खराब थ्रो इथे पाहायला मिळाला आणि यष्टीरक्षकाने सुद्धा चेंडू गॅदर करायला हवा होता मात्र यष्टीरक्षक आदित्य सुद्धा चेंडू सोडतोय याचा फायदा इथे हे 2 फलंदाज घेत आहेत दरम्यान 3 धावडे धावसंख्या पुसते 28 या धावसंख्येवरती सन्माननीय श्री प्रशांत नलावडे आपण कुठे असाल तर व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय दरम्यान वया सामन्याकडे एक रंगतदार सामना 7 चेंडू 8 धावा असं वाटलं होतं कुठेतरी पडझड पाहायला मिळते जॉलीबॉईज बुमरा या संघाकडे मात्र काय फलंदाजी केले जावेद कुरेशी याचं मी नक्कीच कौतुक करेन ज्यावेळेस संघ अडचणीत होता
यावेळेस फुलर रनचा चेंडू होता, लॉंग ऑफ रिझम मध्ये चांगलं शत्रुरक्षण होतं, एकदा तरी चेंडूचा प्रयत्न, मात्र बघायचं आहे, नकारा देतो यावेळेस जावेद, स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय कारण की त्याला माहिती आहे सहा चेंडू शिल्लक आहेत, आता सात धाव्यांची गरज आहे, या सहा चेंडूंचा मी सामना कशा प्रकारे करेन आणि आपल्या संघाला विजयाच्या दशेने कसं नेईन ह्याच्याच प्रयत्नात असणार यावेळेस जावेद कुरेशी. चला क्षेत्ररक्षण लवकर लवकर लावून घ्यायचं आहे. एक रंगतदार सामना, जितू स्पोर्ट्स नवगर 35 धावा धाव फलकावरती लगावल्या होत्या, 36 धावांचं आव्हान होत, मात्र काय फलंदाजी केली जावेद कुरेशी, 12 चेंडू आणि 18 धावा हव्या होत्या, मात्र या तिसऱ्या षटकामध्ये 11 धावा आल्या, आता उर्वरित 6 चेंडू आणि 7 धावा, 6 गेंदों में 7 रनों की जरूरत इस वक्त जॉली बॉयज मुमरा टीम को, 6 गेंदे और 7 रन. एक रफ एंड टफ मैच इस वक्त जॉली बॉयज मुमरा और जीतू स्पोर्ट्स नवगर के बीच में. गावदेव स्पोर्ट्स बागम आयोजित नगर सेवक चषक 2020 पर्व दुसरं, 4 दिवस चालणारी स्पर्धा, स्पर्धेत आजचा तिसरा दिवस आपण बघतोय. दरम्यान 6 चेंडू आणि 7 धावा असं वाटलं होतं की जितू स्पोर्ट्स नवगर हा संघ नक्कीच या सामन्यामध्ये कमबॅक करतोय, मात्र ज्या वेळेस आला फलंदाज जावेद कुरेशी, पहिल्याच चेंडूवरती 4 धाव्याने खातं खोललं आणि वैयक्तिक 8 धावांचं योगदान देतो आपल्या संघासाठी, ज्या प्रकारची गोलंदाजी केली, चांगली गोलंदाजी केली, त्याच प्रकारची एक दर्जेदार फलंदाजी यावेळेस करत असताना जावेद कुरेशी. रत्नेश यावेळेस गोलंदाजी मार्क वरती भोया, रत्नेश शेवटचा निर्णायक षटक हाताळण्यासाठी आलेला आहे, राईट मोडचा मारा यावेळेस जावेद सामना करतोय. यावेळेस फुलरेंचा चेंडू, पहिलाच चेंडू लाभ केलाय, लॉंगांच्या डोक्यावर चेंडू ट्रॅव्हल होतोय, सी मारेच्या पार येत आहे नगरसेवक षटकार. थँक्यू डीजे, यावेळेस स्कोरची बरोबरी करतोय, काय फलंदाजी करतोय, मी कौतुक करत होतो जावेद कुरेशीच, का करत होतो त्याचं प्रत्यय इथं देतोय जावेद, अप्रतिम फलंदाजी. तर या 6 धाव्याने स्कोर लेवल होतोय, फक्त एका धावेची गरज असणार आहे, 5 चेंडू आणि 1 धाव जवळजवळ औपचारिक उरलेले आहे या सामन्यामध्ये. यावेळेस 1 चेंडूचा बघायचा, यावेळेस स्वतः गोलंदाज फल थ्रू मध्ये चेंडू गॅदर करतोय, झेल टिपतोय आणि जावेद याच्या खेळीचा इथे अंत होतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय विजयी चौकार. त्यावेळेस हार्ड लक जितू स्पोर्ट्स नवघर संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवला त्याबद्दल धन्यवाद. तर शेक हँड करूनच आपण मैदानाच्या बाहेर जावं ही नम्र विनंती असणार आहे कमिटीकडून. दोन्ही संघाने, दोन्ही संघाच्या खेळाडूंनी हस्तांदोलन करूनच मैदानाच्या बाहेर जायचं आहे. तर मैदानामध्ये आपण प्रॅक्टिस करायची नाहीये, क्रीज वरती कोणत्याही प्रकारचा चेंडू टाकायचा नाहीये याची दक्षता घ्यायची आहे. तर यावेळेस मॅन ऑफ द मॅच कोण असेल, मॅन ऑफ द मॅच कोण असेल, मॅन ऑफ द मॅच, तर नक्कीच